मी सदानंद हरडेकर, आपल्या सर्वांचं सौंदर्य कोकण या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत. बघा, आपला आता गणपती उत्सव जवळ येतोय आणि आपल्याला माहीत असेल गणपती उत्सव आला की जवळजवळ महिनाभर किंवा 15 दिवस पूर्ण लगभग चालू असते. घराची साफसफाई म्हणा किंवा रंगरंगोटी म्हणा किंवा आपल्या लाडक्या बाप्पाचं जे आपण डेकोरेशन करतो ते म्हणा, आणि हे डेकोरेशन करण्याची पद्धत जी आहे ना ती प्रत्येकाची वेगळी असते. काही जण मखर लावतात तर काही जण पडदे लावतात, काही जण फुलांचं डेकोरेशन करतात. तर मी आज चाललो आहे होलसेल मार्केटला, म्हणजेच मस्जिद बंदर चालू आहे जिथे लोहार चाळ आहे. तर लोहार चाळीमध्ये बघा आपल्याला स्वस्त प्रमाणामध्ये फुले वगैरे भेटतात, फुले म्हणा पडदे म्हणा किंवा लाईटीच्या वस्तू. तर आज आपण सर्वप्रथम पाहणार आहोत फुलांचं मार्केट आणि फुलांचं मार्केटमधले काय रेट आहेत किंवा ते काय त्यांच्या काय काय किमती आहेत ते आज आपण बघणार आहोत. तुम्हाला एक विनंती, एक व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा. आपल्या चॅनलवरती जर कोण नवीन असेल ना तर कृपया आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा. आणि आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आत्ता मी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला आलेलो आहे आणि तिथे आता स्टेशनवरती पोचतो आहे मी. आणि आता गेले इथे आपल्याला वेस्ट साईडला जायचं आहे आणि इथे स्टेशनमधनं बाहेर पडल्यावर आपल्याला रस्ता भेटतो. रस्ता क्रॉस करून आपल्याला पहिल्या पलीकडे जायचं आहे. CST वरून बाहेर निघाल्यावरती आपण वेस्टला आलो आणि वेस्टवरून आपल्याला जायचं आता लोहार चाळीमध्ये. आणि तिकडे जाऊनमध्ये आपल्याला फुलांचं मार्केट, पडद्यांचं मार्केट आणि इलेक्ट्रिकचं जे तोरण वगैरे भेटतात त्या मार्केटला आपल्याला जायचं आहे. CST वरून वेस्टला बाहेर पडल्यावरती साधारणतः 10 मिनटं चालल्यावरती आपल्याला लोहार चाळ भेटते आणि तिकडे आपल्याला आता जायचं आहे. आणि तिकडे आपण जाऊन प्रत्येक मार्केटचा, म्हणजे फुलांचं मार्केट वेगळे, तोरणांचं, इलेक्ट्रिक साईकचं वगैरे आणि पडद्यांचं, त्याचा प्रत्येकाचा आपण वेगळा व्हिडिओ बनवूया. आणि आता आपण जाऊया पहिल्या आधी लोहार चाळीमध्ये. साधारणतः 10 मिनटं चालल्यावरती इथे सिग्नल भेटतो. त्या सिग्नलवर लेफ्ट न मारता सरळ जायचं म्हणजे आपण लोहार चाळीमध्ये जाऊ शकतो. ते बघा सिग्नल आहे. थोडं छोटंसं गार्डन आहे, त्या गार्डनच्या बाजूने आपण गेल्यावरती आपण एकाच मिनटामध्ये लोहार चाळीमध्ये पोचतो. आणि इथे जर बघितलं तर या साईडला जे आहे चोपड मार्केट आहे आणि इथून आम्ही आता आलो होतो आणि आता आपल्याला इथे जायचं आहे समोर. आणि मला वाटतं मार्केट पूर्ण भरलेलं आहे गणपती जवळ आल्यामुळे सर्वांनी इथे गर्दी केली खरेदीसाठी. आणि इथे आपण आता लोहार चाळीमध्ये पोचणार आहोत. इथून जर आपण रस्ता क्रॉस केल्यावरती लेफ्ट मारलं ना तर पहिले आपल्याला पूर मार्केट लागतं. तर आपल्याला जायचं आता पूर मार्केटमध्ये. इथून बघा आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे आणि लेफ्ट मारल्यावरती आपण जातो इथे गेलं की आपल्याला पूर मार्केट लागेल. तर आता आपण आलेलो आहोत फुल मार्केटमध्ये आणि इथे विविध प्रकारचे बघा हिरव्यागार वेली, विविध प्रकारची फुलं आपल्याला इथे पाहायला मिळतील. इथे इथे समोर आपण बघू शकता इथे कुंड्या वगैरे आहेत, इथे सर्व वेली, इकडे विविध प्रकारची फुलं आहेत इथे आपण बघू शकतो. इथेसुद्धा जर आपण बघितलं तर इथेसुद्धा लहान लहान कुंड्या इथे आपल्याला बघायला भेटतील. लहान लहान कुंड्या इथे आपल्याला फुलदाणी बघायला मिळतील आणि बऱ्याच प्रकारची जी फुलं आहेत ते आपल्या इथे पाहायला भेटतील. हे वेली कसे आहेत? 200 रुपये एक. कुठची पण घेते इथे आपण बघू शकता. हा एक जो वेलींचा पूर्ण बंच आहे तो 200 रुपयाला आहे. हे कितना आहे? हा जर बघितला आपण हा सर्व ज्या वेली आहेत ना सर्व 150 म्हणजे 150 रुपयाला भेटते आपला. कमीत कमी 150 रुपये आणि ज्या मागच्या होत्या त्या 200 रुपयाला होत्या. इथे बऱ्याच व्हरायटीमध्ये आपल्याला वेली उपलब्ध आहेत. दादा त्या कुंड्या कशा समोर छोट्या आहेत? त्या समोरच्या कुंड्या 200 रुपये आणि त्या मागची फुलांच्या गुच्छ कसे आहेत? दादा
ए दादा फुलांचे गुच्छे किती रुपयात? 400 साडे 400. फुलांचे गुच्छे जे आहेत ते वेगवेगळ्या कलरमध्ये आहेत बघा, गोल्डन कलर, विविध प्रकारची फुलं 350-400 पासून आहेत. आणि ह्या माळा कशा तिकडच्या? ह्या माळा जर आपण बघितल्या 150 रुपये एक माळ आहे इथे. यामध्ये खूप व्हरायटी आहेत बघू शकता आपण. इथून बघितलं तर आपल्याला विविध प्रकारच्या माळा दिसायला दिसतील. आणि ही माळ जी आहे 150 रुपयाला एक आहे. आणि इथे सुद्धा आपण जर बघितलं तर विविध प्रकारच्या या खूप मस्त कुंड्या आहेत इथे. या इथे आपण गणपतीच्या बाजूला ठेवू शकतो साईडला डेकोरेशन म्हणून. दादा वेली कसे तरी पण अंदाज एक कमीत कमी किती आहे? कमीत कमी इथे जर आपण बघितल्या तर वेल्या इथे 150 रुपयाला आहेत. आणि इथे पण बघू शकता आपण यामध्ये खूप व्हरायटी सुद्धा आहेत. इकडे जर बघितलं आपण फुलांचे बंच, तर हे फुलांचे रेट सांगा कसे आहेत ते? कमीत कमी इथे बघा 100 पासून जा इथे सुरुवात होते. कमीत कमी 100 रुपये एक फुलांचं. 100 वाला कुठचं दादा दाखवा जरा प्लीज. एकच का फक्त की बंच आहे पूर्ण? हा इथे आपण जर बघितलं तर हा एक फुलांचा जो बंच आहे तो 100 रुपयाला आहे. आणि त्यामध्ये अजून कुठच्या व्हरायटी आहेत? सूर्यफूल किती रुपयाला आहे? सूर्यफूल 250. हे जर आपण बघितलं तर 250ला आहे. 200 रुपये. आणि हे जर बघितलं तर आपण इथे 200 रुपयाला आहेत. आणि इथे आपण बघू शकता विविध प्रकारच्या व्हरायटीमध्ये इथे आपल्याला हे फुलांचे आणि बाकी ज्या अन्न गोष्टी लागतात त्या उपलब्ध आहेत. हे सर्व जे आपण फुलांचे गुच्छ आहेत ते गणपतीच्या मागे आपण किंवा साया गणपतीच्या साईडला आपण डिस्प्ले करू शकतो. आणि अशा प्रकारच्या विविध प्रकारच्या इथे व्हरायटीमध्ये आपल्याला ही फुलं बघायला भेटतील. दादा कमीत कमी की स्टार्टिंग किती आहे म्हणजे इथे फुलांची वगैरे? 100 रुपये तर कुठचं बघते इथेच होतं ना. आणि हा बंच पण 100लाच आहे का? 100. हा जा इथे आपण बघितलं तर बघा खूप मस्त बंच दिसतो. हिरवागार पाणी हिरवीगार पाणी आहेत त्याला आणि पिवळ्या कलरची फुलं. हा बंच आपल्या इथे 100 रुपयाला भेटू शकेल. खूप मस्त मस्त व्हरायटीमध्ये अजून बघा इथे फुलं आहेत विविध प्रकारची. इथे जर आपण बघितलं तर ही पानंसुद्धा आहेत जी आपण गणपतीच्या बाजूला लावू शकतो. आणि इथे सुद्धा ह्या वेली. अरे वेली कशा आहेत? 350. ह्या 12 पीस ना. ह्या वेळी जर आपण बघितल्या तर याच्यामध्ये 350 रुपयाला 12 पीस भेटतात. आणि या हिरवेगा वेली आता आपण 8 फुटाची लांबी आहे बघा इथे. आणि याच्यामध्ये एकूण 12 पीस येतात 350 रुपयाला फक्त. इथे जर आपण बघितलं तर हे गवत आहे. किती रुपये दादा हे पीस किती रुपये? 120 रुपये. 120 रुपयाला पीस आहे. याची लांबी साधारणतः मला वाटतं 2x1.5 तर असेल जो आपण गणपती साईडला गवत म्हणून त्याचा उपयोग करू शकतो. आणि त्याच पद्धतीने इथे सुद्धा एक पीस आहे. त्याला कसे पीस आहे? किती रुपयाला आहेत? 50 रुपये. हे जे गवत आहे ना ग्रास ते स्क्वेअर फुटावरती असतं. 50 रुपये स्क्वेअर फूट म्हणजे 1x1 फुटाचं स्क्वेअर फूट. एक स्क्वेअर फूट जर आपण घेतला तर त्याची किंमत 50 रुपये. आणि हे सुद्धा आपण गणपतीच्या साईडला लावू शकतो. इथे जर बघितले तर आपल्याला इथे विविध प्रकारच्या कुंड्या बघायला मिळतील खूप मोठ्या प्रमाणात. आणि खूप खूप मोठ्या व्हरायटीमध्ये इथे कुंड्या उपलब्ध आहेत. दादा कुंडी किती रुपये? 400 रुपये एक कुंडी. खूपच महाग सांगतो 400 रुपये म्हणजे. इथे आपण झेंडूच्या माळा बघू शकतो. या समोरची माळ बघा खूप मस्त व्हरायटी आहे. आणि ही जी माळ आहे ना इथे बघू शकता आपण 100 रुपयाला एक माळ आहे. अशा प्रकारची आपल्याला बघायला भेटेल ही माळ. हे बघा इथं खालचा भाग जो असा आहे आणि वरती तो बघितलं तर हा पीस पूर्णपणे असा इथपर्यंत साधारणतः 6 फुटापर्यंत ही माळ असेल. 100 रुपयाला एक पीस म्हणजे खूप स्वस्त वाटते मला. अशा प्रकारे ह्या विविध झेंडूचे माळ आहेत बघा. ह्या ज्या माळा आहेत बघा इथून ही 150 रुपयाला एक माळ आहे आणि 300 रुपयाची जोडी आहे. याचा खालचा पॅटर्न त्याला वेगळा आहे बघा इथे. त्याला असं वेगळ्या पद्धतीचं इथे हे दाखवलं आहे. ही 150 रुपयाला एक आहे. आणि ही जी आपण इथे बघितली होती
शकता खालचा भाग असा आहे आणि ही एक माळ 100 रुपयाला आहे. अशा प्रकारचे विविध प्रकारच्या व्हरायटी आपल्याला पाहायला मिळतील. इथे जर आपण बघितलं ह्या विविध माळा आहेत आणि ह्या माळाच्या विविध कलरमध्ये आहेत बघा. पिंक कलर आहे, रेड कलर आहे आणि व्हाईट कलर आहे, ग्रीन आहे. ही माळा जी आहे ती 900 रुपयाला आहे. हे 12 पीस आहेत. अशा प्रकारे बघा 900 रुपयाला 12 पीस. अशा प्रकारच्या विविध प्रकारच्या ज्या वस्तू आहेत या आता आपण बघू शकतो. इकडे पण आपण बघितल्या तर इकडे सुद्धा विविध प्रकारची फुले आहेत. हे कसे दादा? हा 150 रुपये. ही एक जी हा एक बंच आहे तो आपल्याला 150 रुपयाला भेटेल. विविध प्रकारच्या कलरमध्ये हे बंच उपलब्ध आहेत फुलांचे. आणि ही मोठी ही माळ कशी आहे वरती गुच्छ आहे ती माळ, ती कशी आहे? हा ही 1500 रुपये. खूप महाग आहे. इकडे बघितलं तर हे 150 रुपयाला खूप चांगली आहे. हा एक पीस 150 रुपयाला भेटतो आपला. इथे बघू शकतो आपण आणि त्यामध्ये खूप प्रकारच्या व्हरायटीसुद्धा इथे आहेत. आपण बघितलं तर हे मला खूप आवडले, खूप स्वस्त आणि मस्त आहेत. बघा 100ला 3 आहेत आणि आपण एक डझन जर घेतले ना साधारणतः ते 400 रुपये बोलल्यात, पण लास्ट जर भाव केल्यात तर ते 350 रुपयापर्यंत भेटतं. म्हणजे साधारणतः एक पीस 30 रुपयापर्यंत पडतो आपल्याला. म्हणजे खूप स्वस्त म्हणायला लागेल. आणि अशा प्रकारचे जर तुम्ही पीस घेतले तर हे आपल्याला खूप स्वस्त भेटतात पीस. आता हे आता आम्ही 3 डझन घेणार आहोत. तो 350 रुपये डझन बोललाय. 350 रुपये डझन बघितलं साधारणतः आपण 30 रुपयापर्यंत आपल्याला एक पीस पडतो. दाखवा ना एक मिनिट, पीस कसं लांबून दाखवून जरा, एक पीस काढून दाखव ना. याच्यामध्ये पूर्ण एक डझन आहेत म्हटलं. आणि हा एक जर बंच बघितला तर 30 रुपयाला म्हणजे खूप स्वस्त पीस आहे. बघा इथे बघा, ही विविध रंगाची सिंगल फुलं आहेत. आणि ही फुलं जर आपण बघितली तर साधारणतः 50 रुपये डझन आहेत. साधारणतः आपल्याला 4 रुपयाला एक फुल पडतं. खूप मस्त फुलं आहेत. ही जर फुलं आपण 2 डझन घेतले तरी आपलं डेकोरेशन चांगल्या प्रकारे होऊ शकतं. इथे बघा, एक खूप स्वस्त आणि मस्त अशी 4 रुपयाला एक फुल आहे आणि 50 रुपये डझन बोलले. साधारणतः हिसाबकडे 4 रुपये होतं एका फुलाचे. तर ही फुलं आपण घेऊ शकतो. बघितलं तर हे तयार डेकोरेशन आहे, फक्त आपल्याला नेऊन तिथे लावायचं आहे डेकोरेशन. तर किती रुपये आहे? किती रुपये? 1350 रुपयाला एक पूर्ण पट्टी आहे. याला काही करायची गरज नाही, फक्त नेऊन डायरेक्ट आपल्याला लावायचं आहे. आणि असं इथे बघितलं तर आपण विविध प्रकारच्या इथे या पट्ट्या ज्या आहेत ना त्या इथे उपलब्ध आहेत. पुढे पण बघा, इथे तिकडे पण आपण बघू शकतो. हे सर्व फोमशीटवर लावलेले आहे. हे 1200 रुपयाला एक आहे. इथे बघू शकतो आपण अशा विविध प्रकारचे आपले रेडीमेड पट्टे आपल्याला तयार भेटतील. इथे पण बघू शकता हे वेगळ्या प्रकारे. इथे आपण बघू शकता ही सुद्धा फुलं आहेत, खूप मस्त प्रकारची फुलं आहेत. इथे बघू शकता आपण हे जे एक फुल आहे ते साधारणतः 5 रुपयाला आहे. इथे पण बघू शकता हे पिवळ्या रंगाचं फुल, हे 5 रुपये. आणि अशी आपल्या ह्याच्यामध्ये खूप प्रकारचे कलर भेटतील. इथे पिवळा आहे, हा गुलाबी, लाईट पिंक, व्हाईट कलर आणि बरेचसे कलर आपल्या इथे उपलब्ध आहेत. इथे आपण हे घेऊ शकतो. ते पॅकेट कसं आहे पूर्ण? किती डझन आहेत त्यामध्ये? हा 10 डझन. हे 10 डझनचं पॅकेट आपण घेतलं एका कलरचं तर किती? 500 रुपयाला भेटलं आपल्याला. अशा प्रकारे आपल्याला कमीत कमी 5 रुपयापासून इथे फुलं आपल्याला भेटतील. किती तर माळ कशी? 200 रुपये डझन. ह्या जर आपण माळा बघितल्या तर सिल्वर कलरच्या 200 रुपये डझन आहेत. आणि त्यामध्ये आपल्याला कलर पण भेटतील. हा गोल्डन कलर सुद्धा आहे आणि त्यामध्ये बघितलं तर इथे हा कोपर सुद्धा आहे. आणि विविध प्रकारच्या ज्या ह्या अशा काचेच्या आणि वुलनच्या गोष्टी आहेत तोरण वगैरे ते आपल्याला बघायला भेटतील. इथे आपण झेंडूची माळा बघू शकतो. साधारणतः ही समोर जी आहे झेंडूची माळा ती ही बघा, ही वाली ही माळा आपण बघू शकतो. साधारणतः 150 रुपयाला ह्या 2 माळा आहेत. साधारणतः 5 फुटाची आहे. आणि ही जी आहे ती पण तेवढी 150 रुपयाला 2 माळा आहेत. घेत ही साधारणतः 6 फुटापर्यंत आहे. इथं आपल्याला इथे 150 रुपयामध्ये आपल्याला 2 माळा आपण घेऊ शकतो. इथे काय इथे बघू शकता या गोंड्याची माळा, ह्या मला आवडल्यात खूप. आणि ही मस्त आहे. 150 रुपयाला इथे 2 पीस द्यायला तयार. 200 रुपये बोलला होता पण भाव केल्यावरती 150 रुपयामध्ये भेटत आहे 2 माळा. आणि 150 रुपयामध्ये मला खूप चांगल्या वाटतात या माळा, खूप मस्त आहे. इथे
इथे आपण बघू शकता या गोंड्याचे माळ आहेत आणि हे प्लेन गोंड्याचे माळ आहेत ना, साधारणतः 40 रुपये एक आहे आणि आपण जर भाव केला तर 35 रुपयापर्यंत भेटू शकते. जास्त आपण जर व्हरायटीमध्ये किंवा जास्त क्वांटिटीमध्ये घेतलं ना तर आपल्याला साधारणतः एक माळ 35 रुपयापर्यंत भेटू शकते. इथे जर हे आपण बघितलं ना हे आपण लावू शकतो डेकोरेशनसाठी वगैरे. अशा प्रकारचा हा पडदा आपण बघू शकता, आपण डेकोरेशन म्हणून आपण लावू शकतो. 50 रुपयाला हा एक पडदा आहे इथे आपण घेऊ शकतो. याच्यामध्ये बघितलं तर आपल्याला विविध प्रकारचे कलर बघायला भेटतील. त्याला किती रुपये? 150 रुपये ना. 150 रुपयाला हा एक पीस आहे. खूप मस्त मस्त कलर त्यामध्ये उपलब्ध आहेत बघा. इथे आपण बघू शकता हे सुद्धा खूप फुलं स्वस्त आहेत. हा एक बंच किती राहता? 30 रुपये. किती आहे याच्यामध्ये? नाही 12 फुलं आहेत आणि हा एक बंच फक्त 30 रुपयाला आहे. तर इथे आणि हा याला आपण जरा असं दाखवा, फुलवून दाखवा. हा बंच असं पसरवल्यावरती एवढा मोठा होतो तर आपल्याला हा बंच फक्त 10 रुपयामध्ये भेटेल. आणि इथे बघा याच्यामध्ये वेगवेगळे कलरसुद्धा आहेत आणि इथे पण बघा बसेससुद्धा आहेत आणि हे सुद्धा इथे बघा याच्यामध्ये सुद्धा. तर इथे बघू शकतो आपण 30 रुपयाला एक बंच, 60 रुपयाला जोडी आहे. खूप स्वस्त आहे बघा. तर ही आपण फुलं फक्त 30 रुपयामध्ये घेऊ शकतो आणि त्यामध्ये बघा असे वेगवेगळे कलर्ससुद्धा आहेत त्यामध्ये. इथे आपण बघू शकतो या माळा आहेत, वेली आहेत, हिरव्यागार वेली 120 ला 2 सांगतात पण आपण जर भाव केलं तर 100-100 नक्कीच भेटेल. 120 ला ह्या 2 वेली भेटतील आपल्याला. आणि इथे पण बघा सर 1 रुपये फुलावालं, 1 रुपये फुलवालं हे 100 ला आणि बाकीच्या वेली पूर्ण इकडच्या. त्यामधली आपण कुठची पण जर वेल घेतली ना तर फक्त ही बघा 100 रुपयामध्ये फक्त 100 रुपये ह्या वेली आपल्या भेटू शकतात. त्यामध्ये आपण कुठलीही वेल जरी घेतली तर फक्त 100 रुपये. खूप मस्त मस्त वेली इथे बघायला भेटतील आपल्याला. दा तोरण दाखवा जरा, 1 रुपये. हे 350 ला भेटत आपल्याला. आणि दुसरं कुठचं दाखवलं होतं आपण, त्यामुळे स्वस्तिक सुद्धा आहे. हे तोरण आपल्याला 300 रुपयाला भेटेल. आणि इथे आपण बघू शकतो हे बघा इथे कमळ आहेत आणि साधारणतः एक पीस 50 रुपयाला आहे आणि याच्यामध्ये विविध रंग आपल्याला पाहायला मिळतील. ऑरेंज कलर आहे, येल्लो आहे, व्हाईट आहे, पर्पल आहे आणि बरेचसे कलर इथे आपल्याला पाहायला मिळतील. फक्त 50 रुपयामध्ये हे कमळ आपल्याला भेटेल. खूप मस्त आहे ते. इथे आपण बघू शकता विविध प्रकारचे पानांचे गुच्छ आहेत, त्यामध्ये व्हाईट आहे, गोल्डन आहे आणि पिंक कलर आणि त्यामध्ये बरेचसे कलर अजून अवेलेबल आहेत. खूप मस्त, साधारणतः 300 रुपयापर्यंत हे भेटतात. आता मी जरा मार्केटमध्ये पुढे आले होतो तर हे मला तोरण आता 250 रुपयाला भेटते. खूप मस्त मस्त आहे तुम्हाला व्हरायटी आहेत. ठीक आहे सेम 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 इथे जर आपण फुलांच्या कंट्या बघितल्या तर बघा जास्वंदीचे फुलांच्या कंटे आहेत आणि 100 रुपये ही एक कंटी आहे बघा. 100 ना. बाकीचे सुद्धा फुलांच्या कंट्या येत आहेत आणि ते पण बघा ह्या अशा कंट्या येत आहेत. 100 रुपये भेटल्या आपल्याला या जास्वंदीच्या फुलांच्या कंट्या ह्या आणि या वेगळ्या स्वरूपात कंट्या आहेत फक्त 100 रुपयामध्ये. इथे आपण या कुंड्या बघू शकता, 100 रुपयाला 2 कुंड्या आहेत म्हणजे 50 रुपये एक कुंडी. खूप मस्त मस्त व्हरायटीमध्ये इथे कुंड्या उपलब्ध आहेत. तर अशा प्रकारे आपण हे आज आर्टिफिशियल फ्लावरचं मार्केट बघितलं. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांचे खूप खूप आणि अगदी मनापासून धन्यवाद.